तर आजच्याला काय झालंय, पाऊस दिवसभर चालू आहे, म्हणजे 2-3 दिवस झालं लागोपाठ पाऊस चालू आहे. आणि म्हणजे मी आणखी तर दिवसभर नसते उभी बिसत्यात या. तर मग मी ना सागर जामी दोघं बिराडा होतो आता, आणि आपाच्या बिराडा लक्ष टाकत होतो, बाय पण मेंढराग गेली होती, जरा त्यांची ताळमळ होती म्हणून हाणू लागायला. मग ही सगळी सहाजणी जी सहाजणी मेंढ्या होती, आणि सागर ना आम्ही दोघं बिराडा होतो. तर आपा आणि ते काय झालं, थांडावलं पाऊस आणि भिजलं मस्त आगात छत्र्या बित्र्या नेल्या, पण त्या मेंढरा आणि सगळे भिजून जाते. तर बरं संध्याकाळचा टाइम झाला, बरं 5 वाजले त्या. तर मग ते जरा म्हणलं, चला मग आपा म्हणलं जाऊ आपण चहा प्यायला. तर मग आपण दोघं ते आलं बिराडाव, त्यांना मस्त असा चहा बनवला, आणि म्हणलं त्यांना काहीतरी थोडासा आपण चहा बी बनवला, पण थोडा काहीतरी नाश्ता बनवा. तर मग मी विचार केला, म्हणलं अशी मस्त अशी कांदा भजी बनवायची, आता पावसाच्या दिवसात जरा बरी असतात खायला. तर मग घेतलाय आता कांदा चिरायला, असं बारीक बारीकच कांदा येत, तर चिरून घेणार आहे. आणि अशी मस्त कांदा भजी बनवून त्यांना जरा खायला देणार आहे. आता कसं आहे, दिवसभर मेंढराच्या माग माणूस पावसाचे मेंढर लय पळत्यात, आणि मेंढ्या बी चांगल्या फुगवून दिल्यात आता त्यांनी, कारण चरायला पण भरपूर जेव्हा राहणार आता ह्या वेळेस, म्हणजे पाऊस झाल्यामुळं चारा बी चांगला आहे, पण पाऊस काय खाऊन द्यायना मेंढरांना. तर आपण अंगा सीटर घातलाय रे, काय थांडावलं ना, काय वाटतंय मला आता. मग त्यांना मग मी एक विचार केला, म्हणलं थांडावलाय तर तुम्हाला आता मस्त असा एक नाश्ता बनवते मी. तर मी आलो आता बिराडावर, पाऊस तस तर सारखाच पाऊस येतोय, सागरने गाड्याने लुळी घेतली गोड्यासारखी. सागर हा सागर बी वय तो सारखा पावसात पडतोय बाया, पावसा पाण्याचं म्हणजे ले माणूस थांडावतोय. तर बा नाही म्हणजे मस्त बाकी अशी आज भजी बनावती, अशी काय भजी होती आपल्याला कळतीलच. दोन्ही साईडनी पाल लावून घेतले, कारण वारं बनले ते जहार सुटले झाले. असा मामाने असा मस्त बाकी असा अंगामध्ये जॅर्किंग घालून घेतली शिफ्टवर, जर बरं पडते मामा, माणूस जर थंडून थंडून आलं राहणार ना, तर हे असं जरा कपडे बदलले ह्या अंगाव घातले, अंगात घातले की जरा बरं वाटतं माणसाला. हा आज बाणाची तयारी चालली, कशी काय तयारी होती ती नक्कीच बघू. कांदा चिरताना काय करायचं, ही जी मोरच आहे ना हे तोंड पूर्ण काढायचं त्याचं, म्हणजे मग आपलं जे कांदा आहे चिरून घेतल्याच्या नंतर त्याच्या अशा पाकळ्या पाकळ्या साईडला वाटत, आणि महत्वाच्या अशा साईडला झाल्या पाहिजेत त्या. म्हणून मोरच सगळं मोरच आणि मागचं व्यवस्थित काढून घ्यायचं आधी, आणि एकदा माझा पातळ कांदा चिरायचा उभा. हा आणि मस्त भजी पण चांगली याच्यात होत्यात ना कुरकुरीत. आजची म्हणजे कांदा भजी इथं अशी व्हायची, जरा पावसाळ्यात कांदा भजी खाली तर असं बरं वाटतो. हा कांदा भजी पुन्हा वडापाव नाही का पाया पावसाच्या दिवसात, सांबर काय असं नाव आहे ना, नाही म्हणजे भजी बिजी वाज खायला चिया बरं पण खात्यात आहो भजी. हा चिया प्यायचा आणि भजी खायची, एक गाज खायचा आणि एक गोट प्यायचा. हा बिस्किट खाल्या चुलीला बी काय झालंय, तिच लागल्यामुळे खाली पाणी वर न हार पाडला की खाली विजून जातो, म्हणून तिला मी घालून ठेवलंय आता दुपार वर न बी पाणी. काय सांगू मागाशी मी चिया करताना एवढी रडकुंडी आल्या, आणि म्हणजे ती चुलत फेटताना ना लय पाऊस. आता काय काय वाड गावाकडे निघली तय, आता मला एक पाहुणा भेटला कोकरे पाहुणा होता, त्याचा वाडा पिरगुट मावळात ना आला आणि चाललाय आता पुढं. एवढे दिवस गावाकडं पाऊस नसल्यामुळं इकडंच थांबला होता, आणि आज निघालोय म्हणला मोर, कारण आता इकडं मेंढर लय दिवस राहिल्याच्या नंतर मेंढराला लय तरास होतो, चिकल्या होत्या लंगडी होत्या मेंढर, तरी महिनतच होता मेंढर लंगडी झालती पाहुणा माहित होता मेंढर लंगडी झालती लंगडी होणार. गावाकडे नाही झालं असं नव्हतं, आता फिरते दिवस काढायचं गावाकडे कमीचे. त्यांचं गाव तिकडे दवण तालुक्यात केडगाव चौफुला. सागर
हे नाम नेऊन होत आपलं तर तिकडं मेंढर खात्यांमध्ये तिकडं नाम नेऊन होत जा सागर बी असा मधून अजून चांगल्या कामाला येतो काम करू लागतो जरा मोर जा तर आता या कांद्याला काय करणार आहे असा मस्त का हा त्यात कांदा गावला ना तो ना हा सागरला त्यात नको आपल्या खाली खाली पडलेला आहे दे टाकू आणि दे इकडं तू लाव दे बस इथं गाडी ना तरी आता अस पाकड्या त्याच्या करून घ्यायच्या म्हणजे ते माझ्या चुरल्या की लगेच होत्यात कारण ते मोरत ते जर ते ह्याच्या बाजूचं व्यवस्थित काढलं ना सगळं कापून दुईकून बी तर लगेच मग त्याच्या फाकड्या वाटत आहे अशा तर आता दुसरं साहित्य गेस्टवर मी जरा मीठ टाकून त्याला मस्त असं पाणी सुटायसाठी चुरून ठेवणार आहे तर आपल्या चवी प्रमाणे ह्याच्यातच मीठ टाकून घेणार आहे आता मी आता कांद्याला जरा पाणी सुटन तर अगदी का कुठंच असं म्हणजे हे राहिलंच नाही त्याला एक डबल सगळ्या कांद्याचे पाकळे झाले ते तर आता कोथमीर जरा नेसून घेते आणि काय झालंय चूल लय उशीर झालं मी पेटावली आणि चहा करून मग चूल पेटून त्याच्यात हात लाकडं सारून ठेवल्यामुळं आता वारा सुटलं पाऊस बी येतोय सपा सपा तर मनानेच मग जा झालाय आणि पेटाय ना आखी पेटाले इथपर्यंत पेटाले खडक असल्यामुळे तर जागा चांगला राहिलाय थोडासा फक्त एवढा दगडामुळं जिवंत दगड येऊ तर आपल्या बजाला आता कोथमीर जरा भरपूरच पाहिजे त्याला नाही का आपण कांदा भजी बनवायची म्हणले तर आता कांदा पण चांगला दुसरं करत तोर आपल्याला कोथमीर चिरून घेतोवर चांगलं कांद्याला पण पाणी सुटलं या मस्त असा कांदाच पाणी सुटलं त्याला म्हणजे वलात झालाय चांगला तर थोडस त्याच्यात मी आहे ना आता कांदा लसूण मसाला टाकून घेणार थोडासा टाकणार आहे थोडा म्हणजे चव पण मस्त आहे ना थोडासा असा जरा चिकाट चिकाट लागण आपल्याला म्हणजे हा थोडे चवीत या हा आणि हळद टाकून घेणार आहे आपला हळदीतला एक चमचा तर आता एक कोथमीर घेणार आहे टाकून आता कोथमीर जरा त्याच्यात का लावलं कोथमीर जरा पाणी सुटणार त्याला का मिठाचा मीठ टाकल्यामुळं कोथमीर चुरगाळ्या गेली ना कोथमीर ती मग तिचा रस उतारतो तर आता मी काय करून घेणार आहे पीठ कालवून घेणार आहे तर कसं कालवणार आहे हेच पाण्यात म्हणजे एवढ्या कांद्यात आणि जराशी थोडस वरण मग आपल्याला जर कमी पडायचं दिसलं ना आपल्या पिठाच्या अंदाजानुसार तरच पाणी त्यात टाकून घ्यायचं तर जास्त कांदा आणि कमी करून आपल्याला पीठ घ्यायचंय म्हणजे त्याच्यात तर मी त्याच्या अंदाजानुसार पीठ आता त्यात कालवून घेणार आहे त्याचा आपल्याला तर अंदाज आहेच तर जो जो आपण पीठ कालवीन तू तू ते म्हणजे त्याला पाणी सुटत चाललंय कांद्याला आणि वाला होत चाललाय कांदा तर अगदी मस्तच आता कालवून पीठ घेतलंय तर चांगलं आत पाहूच्या पुढं थोडस पीठ घेतलंय मी टाकून त्याच्यात
तर थोडंस पाणी म्हणजे वजारत लय नाही. एक आपला चमचा जे असतो ना आपल्या मिठातला यातला त्या चमच्याभर पाणी घेतलंय आता, कारण थोडस ओलावा त्याला द्यायचा कारण घट झाल्यामुळं मग आपली भजी अशी सुटसुटीत आपल्याला सोडता यायची नाही म्हणून लई पण राट बनवायचं नाही. असं लागन असं थोडं थोडं आता हे साईडने जरा चिकट लेवाने झाले तर अजून थोडासा मी पाण्याचा हात घेऊन ते साईडने पुसून घेणार आहे एक चमच्यावर. म्हणजे आपल्या कांद्याला सगळं पीठ लागून गेलं. आणि थोडस असं म्हणजे लय बी राट करून नाही पीठ जास्त नाही टाकायचं. पीठ पण आपल्या कांद्याच्या अंदाजानुसार कमीच जरा पीठ पडून द्यायचं. कांदा जास्त आणि पीठ कमी. तर आता मी काय करणार आहे जराशे आपला म्हणजे खायचा स्वाद आहे ते जरा चिमुटभर टाकून घेणार आहे. आता एकच चिमुटभर येऊ का तर जरा त्याने काय होत आपली भजी मस्त अशी फुगते आणि एक चिमुटभर वाव आहे तर ते जरा असा सोळायचा. सोळायच्या नंतर त्याचा जरा शे निघतं त्यातलं नाक बिक मोडतात त्याचे चोळून टाकायचा शक्यतो. तर असं मस्त आता खलवून घेती आणि चुलीवर कडे तापाय ठेवणार आहे आणि थोड्या वेळ भिजून देणार आहे. आता एक तेव्हा दुसरी तयारी करून घेते. आता पीठ भिजत तेव्हा महत्वाचं पीठ भिजल्याच्या नंतर फुगतात बी बारी आणि चवीला पण मस्त लागतात. कारण कोणची वस्तू आपण करायची म्हणलं ना त्याला व्यवस्थित चांगलं भिजवून किंवा शिजवून किंवा असं म्हणजे त्याचं बोलायचं शिजवून भिजून दिलं तरच चांगलं होतं. आता आहे ना मिरच्या मस्त अशा धुवून जरा चिरून घेणार अशा उभ्या, कारण चिरल्याच्या नंतर मिरच्या चांगल्या तळल्या जातात आणि म्हणजे त्याच्यात आतमध्ये काय राहत नाही चिकटपणा मरतो आका तिखटपणा त्याचा चिकट येते. आणि त्या दाव्या अशा मी अगदी उभ्या चिरणार आहे. अशी मिरची चिरल्याच्या नंतर आपल्याला आहे ना खायला बी अगदी बारी लागते आणि माणूस पूर्ण मिरची खात नाही तर मग ती तळली नाही ना चांगली की थोडीशी खातात मग टाकून देत आणि मग ते उपयोग नाही तळून पण उपयोग नाही आपला. तर प्रत्येकाला अशा दोन दोन मिरची अशा हिशोबाने मी तळायला घेतल्या जास्त चार पाच परत वरून टाकलेत दोन दोन चार कोण एक एक अर्ध जास्त बी घेणार कारण मिरची चांगली लागल्या माणूस मिरची खायला म्हणजे आवडीने खात आणि मिरची काय तिखट नाही एवढी अशी मध्यमच अगदी मस्त अशी कडक तळायची जरा असं चिरण्यापेक्षा सुईने एक लय मस्त चिरा येतात बरं का. नुसतं सुईने अशी डायरेक्ट सरळ ओढली ना सुई तर लय भारी चिरा येतात पण मी आपले हिऱ्याने चिरती. तर पूर्ण आपल्या सगळ्या मिरच्या चिरून झाल्या. आता आता आपण काय केलं जरा गोड्या आणाय गेलं होतं. गोड्यांचं काय झालं सगळ्या गोड्यांचा आमच्या डोळ आल्यात कसं काय माहितीये काय तरी हवामानात फरक त्यामुळं आम्ही औषध आणलंय गोड्यांच्या डोळ्यात सोडायला एका मेडिकल मधनं. तर ते आता एक गोड धरून प्रत्येकाच्या डोळ्यात सोडायचं या आणि गोळ्या येते चारायच्या पिठात म्हणून गोळ्या चारायच्यात. तर आपण अगदी सगळी गुढी गोळा करून आणली. आता मग आपण मला म्हणलं चालू द्या तुमचं इथं तर येतो मी गुढी घेऊन. तर आता घेते तेल टाकून कढई बी गरम झाली तर तेल मस्त गरम झालंय. आता त्यात मी माझ्या जवळ थोडस टाकून बघितलं पान कोथमिरीचं तर चांगलंच तळतय ते पोवतय त्याच्यात. तर बघा अगदी पीठ मस्तच भिजलंय आपलं. थोडस असं पीठ पडलं पाहिजे लय बातकुनी पडलं नाही पाहिजे असं हळूहळू खाली सुटलं पाहिजे बघा अस.
तर असं अगदी मस्त चमच्याने सोडून घेणार आहे. काय अशी भजी सोडायची म्हणजे अशी लांब लांब पडत गेली पाहिजेत. ते काय आपलं जास्त पाता नाही केलेलं पण अशीच पडली पाहिजे महत्वाची. म्हणजे मग ती कांदा बिंदा मस्त असा कुरकुरी तळल्या जातो. तर आता काय झालं थोडस टिपक उघडल्यात नाही तर काय होणार. वरचं टिपक पडलं की तेल असं ताडताड वाजणार. आता टिपक उघडल्यामुळं बरं झालंय जरा. आप बसा की आणि एकदम असं बारीकच जाळा शिजवायचं. लय जोरात जाळा लागला की आपली भजी मग शेवणार अशी काळी म्हणजे लाल पडणार जास्त. तर अशी बारीक जाळावं मस्त कुरकुरी तळल्या जाणार. म्हणजे कसं बारीक जाळा असल्यानंतर चांगलं व्यवस्थितच भाजल्या जात शिजल्या जात. तर कसं आहे आता आपल्याला थोडं थोडं तळायचंय. नाही तर ही भजी आहे ना एक दोन गाण्यातच तळून झाले असते मोठं भांड असत. पण कडे आहे बारीक खोलगाट. आणि मग आपल्याला भाज्याच्या नुसार आणि तेल जास्त टाकल्याच्या नंतर ते मग तेल उरण आपल्या त्यातलं. म्हणून मी त्या भाज्याच्या अंदाजाने तळून काढायच्या अंदाजाने तेल टाकलेलं आहे. तरी आता थोडस तेल राहील कारण आपल्याला मिरची पण तळायची. आणि मोठं भांड असल्या बरा बरा उरकून म्हणजे मोकळं होईल. पण ते आपल्याला तेल बिल तसं म्हणजे उपास तापास असतो त्यामुळे त्या किटलीत तेल ओतून जमत नाही. कारण तेलाचं एकच भांड आहे. नाही तर मग साईडला तेल ओतलं तरी जमत. तर आता आपले मस्त तळून घेतलंय हे काढून घेते साईडला. खरं आपल्याला आता समजा जारी बिरी पाहिजे पण आपल्याला वाड्यावर कशी नेमकी मोजकीच भांडी एक एक असं नाही तर असल्या जिन्सला आपल्याला जाऱ्या जर असला ना तर ते लय मस्त फायद्याचा पडतो. हे का असं खाली बिली होत मग नव्या वाटणाला बी चांगला मान दिलाय. नवीन शिवलेली दळणी सागर काय झालं काय खायचे आता. सागर काय खायचे आज. काय म्हणतात त्याला काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात. तर आता काय झाले जरा गरम इथं गरम आणि ते थोड्या वेळामध्ये दम देती बाबाला. आता तुम्हाला जेवायला भजी द्यायला लागते ना. आम्ही पण खाऊ जरा आता आणि मग संध्याकाळी मेंढ का आल्या येते ना. आता मेंढ कवी थोड्या वेळात थोड्या वेळात येते ना. झाला टाइम मेंढ यायचा संध्याकाळचा टायमिंग आहे. जरा मी लवकर मोर आलो बरं झालं. नाही तर मग आधाराचा माणूस जरा लाईट नसते मुळ सुचत नाही जाळवत नाही का काय नाही. खर तर मित्रांनो म्हणजे कांदा भजी वडापाव कुठं बिहळ जिलबी लाडू हे आपल्या तिकडं आठवडे बाजारामध्ये आपल्याला ज्या दिवशी बाजार असतो गावचा तर आपण गेल्याच्या नंतर बाजाराला खाता असतो. कारण कशी काय असते का बाजाराची चव कुठल्या बाजाराची काय आठवडा बाजार असतो तरी आपण कोणत्या बाजारात जास्त जातो. नाही बर जास्त जास्त म्हणजे बिळी म्हणजे आपल्या तिकडे गावाकडेच भेटतात. येवत लोणंद बारी वरती खायला आपल्या तिकडे तिकडं राशन सुपा आपा आणि सासवडची बिळ. तुम्हाला सांग सासवडची बिळ तांबडीला एक बिळ असायची मग पहिलं मी जेजुरीला
जिजुरीला बेळ भेटली कोराळ्याची बेळ कशी काय मामा म्हणजे पूर्वीला कोराळ्याची बेळ लय प्रसिद्ध असायची वाड कोकणाला जाताना लोक बीळ किती घेऊन जायची तुम्हाला तर माहिती असत 10-12 बीळी काय पोतच भरून म्हणजे खांदाडी चांगली कोंबडीची खांदाडी सारखी घालायची चालणं एवढ्या महिना 10-12 बीळी म्हणजे कशा चांगलं 10-15 दिवस खायला ते घेऊन जायचं ते का तर मग मिळतच नाही ना तिकडं कोकणात हा नाही पण चौबारी म्हणून हा आता झालेलं म्हणायचं थोडस पुसून आता घेतलंय हे सगळं मस्त बघी भजी कांदा भजी प्रत्येक काम करायचं म्हणलं तर त्याला कष्ट आहे काय आपण आणि ते कष्टालाच फळ असत खरं महत्वाचं तर आता आपलं भजी तळून जे तेल राहिलेलं त्यात आता मिरची तळून घेणार आहे नियमातच तेल झालं म्हणायचं जास्त लय उरलं नाही लय तर लय राहिलं तर आपल्या थोडस कालवाना पुरत उरण आता मग त्याच्यात आपलं कालवान तर होणारच आहे तर अगदी मस्त मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्यात तळून घेते आता कारण कोणच काम करायचं म्हणत आपलं ते काळजीपूर्वक केल्यावर व्यवस्थित होत तर आता एवढं करायला घेतलंय म्हणलं मेंढरं यायच्या आत होतय का नाही कोणाटो पण काळजीने केल्यामुळं झालं लगेच कारण मेंढी आल्याच्या नंतर मग मेंढक्याला चिया करायचा हे करायचं अजून स्वयंपाक व्हायचाय आता आता हे झालं की पहिला भात चुलीव घालून घेणार आहे भात शिजवतोवर मग आता गोळ्याच्या डोळ्यातनं जरा औषध सोडायचे आम्हाला जरा औषध सोडून झालं तवर भात शिजतोय मग दुसरं काहीतरी कालवण घालायचं मग तवर मेंढर येतात मग आपल्या भाकरी होत्या कालवण भात झाल्याच्या नंतर गरम गरम भाकर भाजी तरी बुका लागत ते खात लगेच तर आता मिरची मस्त तळून झाली तर अगदी आता तिचं तेल असं व्हाय जरा नितळून घेणार कारण आपण चिरलेली मिरची असल्यामुळं त्यात तेल चिरलेलं आहे तळून लय मस्त मिरची घेतली कारण ही मिरची आता आपण सगळी खाऊन म्हणजे खाणारच कारण तळायला चांगली लागते जेवढी तळायची मेहनत घेईन ना तेवढी मिरची बारी होती मग अजून ना तर आता मस्त बाकी असे बाणाने गरमागरम ही भजी बनवली तर आणि सागर तकडे बसलाय दादा काय रे सागर हा भजी खायची ना हा मामा पण आहेत तर आता गरमागरम आम्ही खातो आता थोड्या वेळामध्ये मेंढरं येतील मग मेंढकडे आल्यावर ते खातील मग मिरची पण चांगली तळून घेतली बा नाही सागरला देते नाही काय मी आता सागर आम्ही दोघं खातो ना सागर बाणा एखाद खाणार तुम्ही कस काय बसणार मस्त 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 बघ अशी भजी बनवलेली आपल्या वांडूळ गडी भजी मागित होता कारण ऊन ऊन द्यायची तरी कशी मग खमा मग आपण खातो मी खातो तुम्ही बरं तुम्ही बस करू मोर बस नाही ओलं झाले नाही येत आहे असा मस्त झाली उजी मस्त झाली मिरची मस्त आहे काय सागर भजी लय मस्त बाडीत का आता सागर न बाना एकाच ताटामध्ये दोघ जण बसते अगदी मस्त बाकी कस बारक्या पोराबर जेवायला मजा येते जरा येते हा मग
अरे मिर्ची तू खातो होय सागर मी मिर्ची खायला लागलो तर बारके मध्ये देवागे देना हां आवड वाटती बारके बरोबर जेवायचं म्हणजे सगळं मापा मिर्ची कशी काम होतं मिर्ची नाही बाय झाली आज आला येऊ का जरा हां मिरची आणि कुरकुरीत मिरची पण झाली हां जास्त तळली नंती ना कशी काय आता गरमा गरमच खायला भेटली अगदी मस्त बघ अशी बाणाने कुरकुरीत अशी रिमझिम पावसामध्ये बनवलेली भजी तर आता या भजी खायला अगदी एकच नंबर अशी ही भजी झाली ते आता चुलीवर बनवलेली ही भजी रेत भरले